प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचं प्रमाण अत्यंत कमी झालंय सरकारी दवाखान्यात वेळेत उपचार मिळण्याची खात्री नसल्यामुळे गरोदर्याकडे वळत आहेत ही बाब चिंताजनक आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच राहणं आवश्यक आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी सक्त सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक प्रशासक संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीचं प्रमाण केवळ एकवीस टक्के त्या तुलनेत खासगी दवाखान्यांकडं प्रसूतीसाठी जाण्याचा कल वाढतोय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरकारी दवाखान्यांवरील विश्वास कमी होत असल्याची चिंता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध असतील का इथंपासून वेळेत उपचार मिळणार का याबद्दल खात्री नसल्यामुळं प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या घटती आहे ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरवणं हे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्दिष्ट आहे अशावेळी सर्वसामान्य रुग्णांवर खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर सक्त कारवाई करावी अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या दरम्यान या पंधरा ते पंचवीस डिसेंबर आणि नव्या वर्षातील पंधरा ते पंचवीस जानेवारी या कालावधीत गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या मलेरिया डेंग्यू चिकुनगुनिया बाधित रुग्ण आढळणाऱ्या भागात सर्वेक्षण करावं स्वच्छता आणि औषध फवारणी करावी अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी दिल्या